हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं पूजा वाल्लेकर या लॉग चॅनलमध्ये. तर आता मायरचा आज उगवला दुसरा दिवस आणि मनसेच्या पप्पाने फोन करून सांगितलं की आता लवकर यावं लागणार आहे. तर मग आता आमची तयारी पण चाललेली आहे. मनसेची अजून आंघोळ बाकी आहे आणि इकडं माझा दादोड्या काय करतोय, तो बसलाय मोबाईलमध्ये बोटं घालत. झाली ना शहाणी. अजून गोकुळ मामा आणि ती बिना आंघोळीचीच आहे आणि दोघं सकाळी उठले तर किती 6 वाजेला उठले, परंतु त्यांना अजून आंघोळीला वेळ भेटलेला नाही, कारण की ते उठताय, बसताय, झोपताय, असंच त्यांचं चालू आहे. आणि मनसेचे मामाची मस्ती. आणि सकाळी सकाळी नाश्ता पण करून झाला आणि नाश्ता करून मग माझा भाऊ झोपलेला आहे. मस्त त्याने चहा नानकटी खाल्ली आणि झोपला. आता परत मनस्वीचा पण आप्पे खाऊन झाले. सकाळी सकाळी मस्त रवा आप्पे बनवले होते तर आप्पे वगैरे खाऊन झाले. आता मम्मी माझ्यासाठी पोळ्या वगैरे बनवून देते, कारण की मला निघायचं आहे 10 वाजेला. तर मम्मी पोळ्या बनवते आणि खरंच मायरी झोपायचं हे असतं आणि माझ्या भावाने खरंच 6 वाजेलाच उठून दिलंय. कशाला उठवलं रे आम्हाला, त्याची झोप झाली म्हणून आम्हाला उठून दिलं त्याने सकाळी सकाळी. आणि त्याचा प्रत्येक वेळेचा असंच आहे, मनस्वी जर असले ना तो सकाळी सकाळीच उठून देतो आणि स्वतः नंतर झोपून घेतो दुसऱ्यांची झोप मोड करून. मामाने उठवलं तुला? मम्मी काय करते बघूया. मम्मी इकडं चहा बनवते. आप्पे तर खाऊन झाले, आता चहा बनवते. एकदा चहा सकाळी उठले, झोपेतून उठल्या उठल्याच झाला, ब्रश न करताच आम्ही चहा घेतला आणि आता परत ब्रश झाल्यानंतर चहा प्यायच. ब्रश केल्यानंतर परत एकदा चहा प्यायचा आहे. आणि मला इथं बिना ब्रशचं जेवण बिवून सगळं झालंय म्हणस. बिना ब्रश केल्याचं सगळ्यांचं खाऊन पिऊन झालेलं आहे. परत एकदा ब्रश केल्यानंतर खायची मजा घ्यायची आहे. आणि मनसेचं मस्त इकडं तिकडं सकाळी उठल्यापासून पोरगी घरात अजिबात थांबत नाही आहे, कारण की तिला बाहेर गाय दिसते आणि गायीकडंच सारखी पळते ती. गाईचं पिल्लू बघितलं तिला आणि खूप आनंद झाला. गाईचं पिल्लू मस्त. आणि तिला इथं येऊन खरंच मोकळं वातावरण भेटलं खेळायला. जायचंय का नाही इथून? जायचं. ठीक आहे. ती अगोदर बोलते की मला थांबायचंय, जायचंय. तिचं दोन्ही पण मनात चालू आहे, पण शक्यतो तिला जायची इच्छा नाही, पण मी तिला घेऊन जाणार आहे, कारण की मला पण तिच्याशिवाय करमत नाही. मम्मी मस्त इकडं चहा गाळते. चला आता चहा पिते आणि भेटते तुम्हाला. तर फ्रेंड्स, मी तर मायरी सुरुवात केली होती लॉकची, पण मला काही शूट करायला वेळच भेटला नाही. मला तिथं तुम्हाला मनस्वीची मस्ती मम्मीची रेसिपीज दाखवायची होती, पण काही मला काही लॉक शूट करायला वेळच भेटला नाही. तर आता मी घरी पण पोहोचले, नाशिकला मी येऊन गेले. आता वाजलेले 11 वाजेला मी घरी आलेली आहे. आणि आता स्वयंपाक तर मम्मीने बनवून दिलेला आहे, आता फक्त भाजी बनवायची, पोळ्या बनवून दिल्या आणि आमचा तर काही नाश्ता वगैरे झाला आहे. आणि मनसेच्या पप्पांसाठी स्पेशली माझ्या मायरचं आवडतं म्हणजे कढी समोसे आणलेले आहेत, त्यांना खूप आवडतात तिथले कढी समोसे. तर मग मी घेऊन आलेले आहे, दाखवते तुम्हाला ते कढी समोसे कसे आहेत ते. हे आहे माझ्या मायरचे कढी समोसे, अतिशय अप्रतिम लागतात. मनसेच्या पप्पांनी जेव्हा फर्स्ट टाइम खाल्ले होते त्यांना खूप आवडले होते, म्हणून त्यांच्या मेवण्यांनी स्पेशली त्यांच्या दादींसाठी घेतलेले आहे कढी समोसे. आणि बघू शकता समोसे सुद्धा खूप सुंदर आहे. आणि ही कढी अशी लालसर आहे, छान लागते, अतिशय चव सुंदर असते ह्या कढीची. चला तर आता मनसेच्या पप्पांना नाश्त्याला देते, कारण की त्यांना भूक लागलेली आहे. तर आता ते नाश्ता करतील आणि निघतील ड्युटीवरती. चला तर फ्रेंड्स, आजचा लॉग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ, बाय.